नमस्कार, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण अगदी गाड्यावर मिळतात त्याच पद्धतीने कमी तेलकट अशी गोल कांदा भजी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला बाउलमध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। गोल कांदा भजी बनविण्यासाठी कांदा उभा चिरून न घेता या पद्धतीने चौकोनी आकारामध्ये बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कट करून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यासोबतच अर्धा चमचा ओवा हाताच्या साहाय्याने क्रश करून टाकायचा आहे, जेणेकरून भज्यांची चव खूप छान लागते। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, त्यासोबतच पाव चमचा हळद देखील टाकायची आहे आणि भरपूर सारी कट करून घेतलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता हाताच्या साहाय्याने आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा मोकळा होईल, सुटसुटीत होईल, शिवाय कांद्याला थोडंसं पाणी देखील सुटेल। बघा, कांदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे, कांद्याला थोडंसं पाणी देखील सुटलं गेलं आहे। आता यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। बेसन पीठ देखील आपण सुरुवातीला कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर पाणी ओतून घेतलं तर बॅटर थोडंसं पातळ होऊ शकतं, त्यामुळे सुरुवातीला कोरडं बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अचूक अंदाज येतो। बेसन पीठ देखील आपण कोरडं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी ओतत भज्यांसाठीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील बनवायचं नाही। बघा, गोलकांदा भजीसाठीचं बॅटर आपलं रेडी झालं आहे। आता हे बॅटर 10 मिनिट रेस्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही लगेच याची भजी देखील बनवू शकता। इथे मी 10 मिनिट बॅटर रेस्ट करून घेतलं आहे। आता यामध्ये 2 चिमूटभर खायचा सोडा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला सोडा टाकायचा नाही, ज्यावेळेस आपण भजी बनवणार आहोत त्यावेळेस सोडा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। बघा, या पद्धतीनेच बॅटर बनवून घ्यायचं आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील बनवायचं नाही। आता याची आपण भजी बनवून घेऊयात। तेल देखील गरम झालं आहे। आता या गरम तेलामध्ये आपण बनवून घेतलेलं बॅटर हाताच्या साहाय्याने बघा या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील हे बॅटर सोडून घेऊ शकता, मात्र हवा तसा गोल आकार येत नाही, त्यामुळे शक्यतो हाताच्या साहाय्याने आपण या पद्धतीने बॅटर सोडून घ्यायचं आहे, म्हणजे गाड्यावर मिळतात अगदी तशीच गोल कांदा भजी तयार होतात। तेलामध्ये भजी सोडत असताना तेलाचं टेम्परेचर मिडियम ठेवायचं आहे, जेणेकरून ही गोल कांदा भजी अजिबात तेलकट होत नाहीत। तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल तर भजी जास्त तेल शोषून घेतात आणि जास्त तेलकट अशी भजी तयार होतात, त्यामुळे शक्यतो तेलाचं टेम्परेचर मिडियम ठेवूनच मग त्यामध्ये आपण भजी सोडून घ्यायचे। भजी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून हल्कासा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत ही भजी फ्राय करून घ्यायचे, अधूनमधून आलटून पलटून घ्यायचे, जेणेकरून दोन्ही साईडने ही भजी व्यवस्थित फ्राय होतील। बघा, भज्यांचा कलर देखील चेंज झाला आहे आणि भजी देखील फ्राय होत आलेत। आता ह्या स्टेजला आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या फ्राय करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपण भज्यांसोबत हिरव्या मिरच्या फ्राय करून घेतल्यामुळे हिरव्या मिरचीची चव भज्यांमध्ये उतरते आणि ही भजी चवीला एकदम टेस्टी लागतात, अगदी गाड्यावर मिळतात त्याच पद्धतीने चवीला ही भजी लागतात, त्यामुळे ही ट्रिक्स नक्की फॉलो करा। हिरव्या मिरच्या देखील फ्राय करून झाल्यात आणि भजी देखील व्यवस्थित फ्राय झालेत, आपण काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेल्या बॅटरची देखील भजी बनवून घ्यायची आहेत आणि त्यासोबत हिरव्या मिरच्या देखील फ्राय करून घ्यायच्या आहेत। गाड्यावर मिळतात अगदी तशीच कमी तेलकट अशी गोल कांदा भजी तयार झालेत। या पद्धतीने तुम्ही गोल कांदा भजी एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।